आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावधगिरीची पावलं उचलली आहेत. तर मुंबई हायकोर्टामधले याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा देखील जारी करण्यात आलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सावधगिरीची पावलं म्हणून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडी या बंद संदर्भामध्ये काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. वरळीमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी अभिजित पाटील यांना सुद्धा नोटीस जारी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सध्या नोटिसा दिल्या जात आहेत. कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टानं दिले आहे. तसंच उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीकडून कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूर तसंच बदलापूरचं प्रकरण या संदर्भात देखील महाविकास आघाडीनं हा बंद पुकारलाय. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आता नोटिसा बजावल्या जातात. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ह्या नोटिसा बजावल्या जात आहेत. तर महाविकास आघाडीच्या या बंदच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई हायकोर्टानं उद्या महाविकास आघाडीचा जो बंद आहे त्याला बेकायदेशीर ठरवलेला आहे. कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत. मात्र तरीही जर बंद केला गेला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चव्हाण सर, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये. जे सर, महाराष्ट्र बंदची हाक उद्या दिली आहे, मात्र हायकोर्टानं सुद्धा म्हटलंय की बंद करण्याचा अधिकार कोणत्याही पक्षाला नाही, कायदेशीर कारवाई करा. त्यानंतर तुम्ही आता आपल्या ह्या निर्णयाचा किंवा बंदच्या निर्णयाचा फेरविचार करणार आहात का? असं नाहीये. आम्हाला जी ताजी घटना समजली त्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मध्ये आंदोलन करण्याचं आणि आपलं म्हणणं मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. कोर्टाने बंदी केली असेल, सरकारने बंदी केली असेल, सरकारने मागणी केली असेल, बंदी करा, त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचा निर्णय आमचा ठरलेला आहे. आम्ही जनतेच्या मागे उभा राहणार आणि उद्या त्याला अतिशय शांततापूर्ण आम्ही या सरकारच्या विरोधात आंदोलन करणार. सर, सध्या तरी सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा जारी केल्या जात आहेत उद्या बंदच्या पार्श्वभूमीवर, तर या संदर्भात काय सांगाल? पोलिसांना आपलं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. पोलिसांना शेवटी जे राजकीय नेते अधिक ऑर्डर देतील त्या आदेशाप्रमाणे त्यांना काम करावं लागेल. आता आम्हाला जे काय करायचं आम्ही करू. आम्ही शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणार आहे आणि जनतेचा आवाज तिथं प्रकट करणार आहे. जे हे प्रकरण नंदुरबार बदलापूरचं जे दडपण्याचा प्रयत्न झाला आहे त्याच्या विरुद्ध आम्हाला जनतेपर्यंत आवाहन करायचं. जी, मात्र सर, मुंबई हायकोर्टानं असं म्हटलंय की कोणत्याही पक्षाला अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही, परवानगी नाही, कायदेशीर कारवाई करा. अशा वेळेला बंदवर पक्षांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आमचं जे इंटरप्रिटेशन आहे कॉन्स्टिट्युशनचं त्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खाली आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही, कुठलंही त्रासिक आढळणार नाही, काही तोडफोड करणार नाही. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचं म्हणणं मांडणार आहे. जी, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्याशी बोलत होते. आम्ही शांततापूर्ण बंद करणार आहोत असं पृथ्वीराज